इंगळी येथे 9 वर्षाचे स्वागत व गुढीपाडवा हा सण परंपरेनुसार साजरा. चिक्कोडी तालुक्यातील इंगळी येथे 9 वर्षाचे स्वागत व गुढीपाडवा हा सण परंपरेनुसार साजरा करण्यात आला. त्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी कृष्णा नदी तीरावर इंगळी गावातील सुना व माहेरवासियांनी लेक या एकत्र येऊन कृष्णा नदीची खणानाळाने ओटी भरून तिची मनोभावे प्रार्थना केली, तर पुरणपोळी व गोडदोट जेवण करून कृष्णा नदीत परडी सोडण्यात आली. हिंदू वर्षातील पहिला सण हा गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. गेल्या कित्येक वर्षापासून या गावातील परंपरा आजही येथील सुना लेकींनी जपल्या असून हा सण परंपरेनुसार साजरा करतात. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला कृष्णा नदीच्या तीरावर सुना लेकी एकत्र येऊन कृष्णा नदीची खणानाळांनी ओटी भरतात, तर जोंधळ्याच्या धाटापासून परडी तयार केली जाते. या परडीवरती चारही बाजूला पुरणपोळीचा निवद ठेवला जातो व कणकापासून निर्माण केलेल्या दिव्यात तेलातुपाचा दिवा प्रज्वलित करून या परडीवरती ठेवतात, तर मध्यभागी नारळ, पाच हळकुंड, बदाम, खारीक, सुपारी, खण ठेवून परडी कृष्णा नदीत अर्पण केली जाते. यावेळी भाविक शिव पार्वती हर हर महादेव चांग बल असा गजर करून कृष्णा नदीत परडी सोडतात, तर दुसऱ्या दिवशी पहाटे गावातील सर्व नागरिक कृष्णा नदीत स्नान करून गुढीची काठी ही नदीत जाऊन स्वच्छ धुवून ती आपल्या दारासमोर रंग रांगोळी घालून उभी करतात, तर अनेक भावी कृष्णा नदीत स्नान करून गावातील देवतांना दंडवत घालतात व कृष्णा नदी संत वाहू दे, गुरढोरांना मुबलक चारा मिळू दे, शेती भरपूर पिकू दे असा नवस बोलला जातो. यावेळी ग्रामपंचायत व गावातील विविध मंडळांच्या वतीने कृष्णा नदी घाटावर येणारे प्रमुख रस्त्यावर विद्युत रोषणाही करण्यात आली, तर सामाजिक सेवाभावी कार्यकर्त्यांच्या वतीने कृष्णा नदीत मुबलक असलेले पाणी दूषित होऊ नये म्हणून नदीपात्रात सोडण्यात आलेल्या परडी पाण्याबाहेर काढून ते प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करत होते. एकूणच यामुळे मात्र कृष्णा नदी परिसर आणि इंगळी गावात भक्तीचे वातावरण पसरले होते. चैत्र मासद मोदलने हब्ब युगादि हब्ब ಈ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ದೇವತೆಯಾದ ಕೃಷ್ಣಾ ಮಾತೆಗೆ ಸರ್ವ ಇಂಗ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಭಾಗಿನವನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ತಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೆಳೆದಂಥ ಗೋಧಿಯನ್ನು ಬೆಳೆದು ಹೋಳಿಗೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕೃಷ್ಣಾ ಮಾತೆಗೆ ಭಾಗಿನವನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ನಾಳೆ ಮುಂಜಾನೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮನೆಗಳಿಂದ ಈ ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯ ತೀರದ ಬದಿಗೆ ದಂಡವತ್ತನ್ನು ಹಾಕಿ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾರೆ. ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ ಅಂದರೆ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯ ದಿನ ಎಲ್ಲರೂ ಬಾಗಿನವನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಮಾರನೇ ದಿನ ಯುಗಾದಿ ಪಾಡ್ಯ ಇರುತ್ತದೆ. ಈ ಯುಗಾದಿ ಪಾಡ್ಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಬೇವು ಬೆಲ್ಲ ಹಂಚಿ ಸಕ್ಕರೆಯನ್ನು ಹಂಚಿ ಬಾಯಿಯನ್ನು ಸಿಹಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಇಡೀ ಒಂದು ವರ್ಷ ಸಿಹಿಯಾಗಿರಲಿ, ಕಳೆದ ಎಲ್ಲ ಕೈ ನೆನಪುಗಳು ಹೋಗಿ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಸಿಹಿಯಾಗಿ ಇರಲಿ ಅಂತ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಈ ಒಂದು ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಅಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಇಂಗ್ಲಿ ಗ್ರಾಮದ ವತಿಯಿಂದ ಕೂಡ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ.